खरा मित्र कसा असतो याबद्दल आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, मित्र हा शब्द उच्चारायला सोपा असला तरी खरा मित्र म्हणजे कोणत्याही वेळी मैत्री निभावणारा मित्र मिळणे ही फार कठीण गोष्ट आहे। मित्र अनेक असू शकतात, पण प्रत्येकजण मित्र हे नातं खऱ्या अर्थाने जपणारा असेलच असे नाही। आयुष्यात एखाद्याला खरा मित्र मिळणं ही फार भाग्याची गोष्ट समजली जाते। आचार्य चाणक्य याही नात्याबद्दल सावधानतेचा इशारा देताना म्हणतात, कोणी आपल्याशी गोड बोलतो, सतत आपली स्तुती करतो, जे ऐकून मनाला समाधान वाटतं, त्यामुळे आपण त्याला आपला मित्र समजू लागतो। पण तोंडावर गोड बोलून पाठीमागे नावे ठेवणारा, आपले होणारे काम बिघडवणारा असा खरा मित्र नाही। अशा मित्राचा त्याग करणेच योग्य। असा मित्र भांड्यात वर दूध आहे असे दिसते, पण आतमध्ये विष भरलेले आहे असा असतो, अशा भांड्याप्रमाणे तो असतो। मग खरा मित्र कुणाला म्हणायचं? खरा मित्र हा सदैव आपल्याला जे काही सत्य आहे तेच सांगतो, आपल्या कल्याणाच्या कटू असल्या तरी गोष्टी तोंडावर बोलतो। अशा मित्राला खरा मित्र म्हणावं असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेलं आहे। जो सदैव मैत्री निभावतो तोच खरा मित्र होईल।